हाय हॅलो, नमस्कार. मी सोनाली तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता की विक्की आणि प्राची बँगलोरला आलेले आहेत रक्षाबंधनसाठी. तर मग ते येणार होते म्हणून मी आज सँडविच करायचा प्लॅन केलेला. तर सकाळपासून मग त्याचीच तयारी सुरू होती. ऑलरेडी तयारी सगळी करूनच ठेवलेली मी, आणि ते दोघं फ्रेश होईस तोपर्यंत मग मी सँडविच बनवायला घेतले आणि पटपट पटपट सँडविच बनवत होते, कारण ट्रेनचा प्रवास 10 ते 12 तासांचा होतो आहे जर बेळगाव टू बँगलोर यायचं असेल तर. आणि मग भूक पण लागते, तर त्यामुळे पटपट मी मस्तपैकी सँडविच बनवून घेतले आणि आम्ही सँडविच खाल्ले. आणि मग जे सामान मम्मी पप्पांनी किंवा विक्कीने जे पण घेऊन आलेले बेळगाववरून, तर ते आम्ही आता ओपन करत होतो. तर हॉलमध्ये सगळे निवांत बसलेले आणि आम्ही सामान ओपन करायचं ट्राय करत होतो. तर आता मम्मीनं पूर्ण भाजी बेळगावची सगळी पाठवलेली, म्हणजे बिनीस, त्यानंतर स्वीट कॉर्न, फळांमध्ये पण डाळिंबर, आलं आणि शेंगा जे मला आवडतात, तर सगळं जे माझ्या आवडीच्या भाज्या किंवा फळं आहेत तर ते सगळं मम्मीने पाठवलेलं. खूप सारं सामान घेऊन आलेला विक्की येताना. आणि हे दरवेळीच होतं जेव्हा पण आम्ही बेळगावला जातो किंवा कोणीतरी बेळगाववरून येतं, तर दरवेळीच मम्मी पप्पा विक्की हे सगळं पाठवतच असतात. त्यानंतर बेकरीमधलं पण थोड्याफार गोष्टी ज्या आमच्या आवडीच्या आहेत तर त्याही मम्मीने पाठवलेल्या. हे सगळं ठेवलो आणि जेवण केलं सगळ्यांनी मिळून, आणि आता निवांत बसलेलो कारण आज पाणीपुरी करायचा प्लॅन आहे. तर मग बघू आता कसं कसं पाणीपुरीचं जमतं आहे ते. तर हे क्वालिटीचं एक पाणीपुरीचं किट आहे, रेडी टू मेक पाणीपुरी, तर तेच आम्ही आता बनवणार आहे. तर असं आहे, तर स्टे ट्यून्ड. आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता पाणीपुरी बनवून झालेली आणि सगळेजण बिझी आहेत पाणीपुरी खाण्यात, आणि खूप छान झालेली पाणीपुरी. तर आता बघूया की कशी वाटली सगळ्यांना ते. खाल्ला की नाही तू? ह्याचं नाटकच कॅमेरा सुरू झाला, त्याचं नाटकच सुरू. तू पुरी पाणीपुरी खात नाहीस, फक्त कांदा नाही आहे खाणार. तर आता आम्ही चाललोय हरिरामा हरिकृष्ण म्हणजेच इस्कॉन टेम्पलला बँगलोरच्या. तर असा माझा हा लुक आहे. मी चिकन करीचं मस्लिन कॉटनचं कुर्ती आणि हे व्हाईट शरारा आणि व्हाईट कलरची शिवणची ओढणी घेतलेली आहे. तर कसा वाटला माझा लुक हे नक्की सांगा, आणि इस्कॉन टेम्पलची पूर्ण टूर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देईन. तर स्टे ट्यून. वेट चाललो आहे इस्कॉन टेम्पलला. चला तर आम्ही आता इस्कॉन टेम्पलला पोहोचलो आहे, आणि जर तुम्ही कार घेऊन आला तर डायरेक्ट पार्किंगमधून मधूनच एंट्री आहे, तर तुम्हाला एंट्रन्सपासून यायची गरज नाही. आणि चप्पल मग तुम्ही कारमध्येच ठेवू शकता. आणि जर तुम्ही बस किंवा मेट्रोनी येत असाल तर मेन गेटपासून मग चप्पल ठेवायला तुम्हाला परत खाली जावं लागेल. तर हे आता आम्ही एंट्री करतो आहे. तर मेन इस्कॉन टेम्पलला जायच्या आधी इकडे हा एक खांब आहे पंचधातूंनी बनलेला, आणि त्यानंतर इकडून आत एंट्री केल्यावर 108 पायऱ्या आहेत जिथे तुम्ही कृष्णाचं जे मंत्र आहे तर ते हरिरामा हरे कृष्णाचं, तर ते तुम्ही इथं 108 वेळा जप करू शकता त्या मंत्राचा. आम्ही खूप वेळ आलो आहे त्यामुळे आम्ही तिकडं न जाता डायरेक्टच मंदिरला गेलो, कारण घरी जाऊन परत रक्षाबंधन पण सेलिब्रेट करायचं होतं. तर इस्कॉन टेम्पल खूपच जास्त सुंदर आहे, म्हणजे खूपच छान आहे. जर बँगलोरला आला तर नक्की इस्कॉन टेम्पलला भेट द्या. आणि आता आम्ही प्रसाद घेतला आहे, दर्शन खूप छान झालं, पण आत व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही केला आहे. तर सगळेजण आता आम्ही इकडे प्रसाद खात होतो. खूप छान असतो आहे प्रसाद. आणि संध्याकाळ झालेली आम्हाला आणि सनसेट बघत होतो, तर खूप छान शांत वातावरण होतं इस्कॉन टेम्पलचं. जर बेंगलोरला कधी यायचं झालंच तर नक्की इस्कॉन टेम्पल मस्ट विजिट प्लेस आहे. तर आता घरी निघालो आहे जाण्यासाठी, आणि ट्रॅफिक ॲज युजल भरपूर आहे. रक्षाबंधन पण सेलिब्रेट करायचं आहे घरी गेल्यावर, तर त्यामुळे लवकर पोहोचायचं आहे. जेवण वगैरे आम्ही बनवून आलो आहे, ते काय टेन्शन नाही आहे त्यामुळे.
पण रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे तर घरी जाऊन परत तयारी करून मग सगळं मॅनेज करायचं आहे. तर आता दीदी पण येणार आहे रक्षाबंधनसाठी घरीच आणि विकी आणि प्राची वगैरे पण आले, तर म्हटलं की सगळे एकत्रच सेलिब्रेट करू. तर छान वाटतं सगळे एकत्र सेलिब्रेट केल्यावर. आता पोहोचतो घरी आणि मग स्टे ट्यून. तर आता घरी आलो, छोटीशीच रांगोळी काढली कारण खूपच उशीर झालेला, आणि ताट आरतीचं ताट वगैरे सगळं सजवून घेतलं. गुलाबजामून दीदीने करून आणलेले आणि रस मलाही विकीला आवडते त्यामुळे मी ते घेऊन आलेले येताना. आणि आता मी इकडे ओवाळते तर बँगलोरला विकी रक्षाबंधनला फर्स्ट टाईमच आलेला, त्यामुळे मला एक्साइटमेंट खूप जास्त होती. नाहीतर आम्ही बेळगावलाच रक्षाबंधन करतो. तर रक्षाबंधन वगैरे करून झालं सगळ्यांनी, आम्ही राखी बांधली विकीला ओवाळून झालं, त्यानंतर मी जिजूंना पण राखी बांधली आणि मग नंतर दीदी पण गुलाबजामून वगैरे करून घेऊन आलेली. आणि घरी आम्ही पनीर चपाती त्यानंतर मसाला राईस असं सगळं मेन्यू केलेला खूप छान. रक्षाबंधन सगळ्यांनी सेलिब्रेट केलं आम्ही. तर आता पियू पण राखी बांधत होती प्रवीणला आणि सिदला, आणि त्यानंतर प्राचीनं पण ओवाळून घेतलं. तर जेवण केलो आणि टायर्ड झालेलं, त्यामुळे मग मी नेक्स्ट डे व्लॉग आता कंटिन्यू करते आहे. तर आता नेक्स्ट डे आहे संडे, तर म्हटलं की सगळेजण एकत्र आहोत तर बाहेर जाऊन यावं. मग त्यासाठी आम्ही इकडे लुलू मॉल आहे तिकडे चाललो आहे. तर तिकडे फंटुरा म्हणून आहे जिकडे सगळे गेम्स आहेत, बोलिंग किंवा 3D गेम्स वगैरे आहेत, तर तिकडे चाललो आहे आता. तिकडे थोडा वेळ गेम्स वगैरे आम्ही सगळे एन्जॉय केले, खूप मज्जा आली आणि रात्री आम्हाला परत यायला खूप उशीर पण झाला. पण ठीक आहे, वीकेंडला आणि सगळे एकत्र असलं की चालायचंच. आणि त्यात कसं इकडे ट्रॅफिक खूप असतं त्यामुळे येण्याजाण्यामध्ये खूप वेळ जातो. पण हे फंटुराला खूप छान मज्जा आली. आणि जर तुम्ही बँगलोरमध्ये आलात कधी तर नक्की हे फंटुरा व्हिजिट करा, कारण खूप मज्जा येते. फॅमिली टाईम खूप छान स्पेंड होतो इकडे, लहान मुलापासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खेळता येतील असे गेम्स आहेत. त्यानंतर आम्ही बोलिंग पण केलं आणि बोलिंगमध्ये टीम वाईज केल्यामुळे खूप असं इंटरेस्ट येतो खेळायला. तर आम्ही 6 जण गेलेलो खेळायला आणि स्कोर एकामेकाचे किती होतात, कसं कोण बोलिंग करतं आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त मज्जा आली. खेळण्यापेक्षा एकामेकाला चिडवण्याची जास्त मज्जा होती. आणि मग तिकडे सिदला गिफ्ट्स मिळाले, त्याने ते जिंकलेलं. तर ते सॉफ्ट टॉईज आम्ही स्टेलासाठी घेऊन आलो घरी, कारण स्टेलाला सॉफ्ट टॉईज खूप जास्त आवडतात. तर हे दोन छोटे छोटे कॅमल्स त्याने जिंकलेले, तर ती इतकी खुश झाली त्याला बघून. आणि रात्री झोपताना पण ती त्याच्यासोबतच झोपली. थोडा वेळ बसलो आणि मग त्यानंतर विकीला आणि प्राचीला आम्हाला परत स्टेशनला सोडायला जायचं होतं. कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.